आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज मराठा भवन चिखलवाळ गावात झालं उद्घाटन. निधी कमी पडणार नाही, गणेश हुकेरी. चिकोडी तालुक्यातील चिखलवाळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठा भवन बांधण्यात आलं आहे. शिवाय महालक्ष्मी पाणी पुरवठा योजनाही सुरू झाली आहे. खासदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांच्या सहकार्यातून चिखलवाळ गावात विकासाच्या नव्या संकल्पना राबवल्या जात आहेत. मराठा भवन आणि पाणी योजना उद्घाटन समारंभ येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला आमदार गणेश हुकेरी, काँग्रेस पक्षाचे निपाणी विधानसभा मतदारसंघाचे नेते काकासाहेब पाटील, निपाणीचे काँग्रेस नेते राजेश कदम, पट्टणकुडी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सदस्य सौ शैलजा कागे, चिकोडी तालुका पंचायत समितीच्या अध्यक्षा उर्मिला पाटील, सतीश पाटील, सुंदर पाटील, गजानन वसेदार, माणिक पाटील, बापूसो पाटील, श्रीनिवास पाटील, सौ विद्या पाटील, गावातले नागरिक व विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पिण्याच्या योजना जे करण्याचं काम हे अविरतपणे अविश्रांतपणे चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाशना करताय. त्यांच्या कामाची पोचपावती आपण निवडणुकीच्या काळामध्ये आपण द्यायची आहे. त्याचप्रमाणे गेल्या 3.5 वर्षात गणेशजी आमदार झाल्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्या कार्याचा चांगल्या अशा प्रकारचा ठसा विधानसभेमध्ये असेल, बेंगलोरमध्ये असेल किंवा आपल्या भागामध्ये असेल चांगल्या अशा पद्धतीचा ठसा उमटवलेला आहे. तर त्यांना सुद्धा प्रचंड बहुमत मतदान आपण निवडून आणून देण्याचं काम हे प्रामाणिकपणे करायचं आहे. अशा प्रकारचं मी आपल्याला कळकळीचं आवाहन करतो. पायाभरणी करून 50 लाखाचा एक समुदाय भवन तिथं आपण मराठा समुदाय भवन तिथं चालू केलो. येणार भविष्य आपल्या सर्वांचं सोबत असतो आणि समाजाला मला आज काय अधिकार दिले आणि काय जबाबदारी दिली परिपूर्ण पुढच्या भविष्यात आपल्या सोबत आणि समाजाचा सोबत असतो म्हणून सांगून आणि या विकासासाठी फक्त मी नाही आपले सर्व गणपी डीपी ग्रामपंचायत आपले सर्व कार्यकर्ता एक सहकार म्हणून या भागात परिवर्तन केले म्हणून सांगून या सुंदर कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी जमून हे कार्यक्रम यशस्वी केला आहे. आपल्याला सर्वांना अभिनंदन सांगून प्रत्येक गावामध्ये आम्ही 4.5 वर्षात आम्ही काम केलेलं आहे. माझा एक उद्देश होता, मुख्य उद्देश काय आहे, प्रत्येक गावामध्ये जवळजवळ एक नदीवरून पाणी आणायचं शेतकरी लोकांना द्यायचं आणि या भागातल्या शेतकरी लोकांना शेतीसाठी आम्ही 4 वर्षात प्रयत्न केलेला आहे. आज चिखलवाडमध्ये 2 शुभारंभ व्हायला पाहिजे. मला माहिती नाही विजय पाटील एकच काय ठेवले आणि एक काय ठेवलंय मला माहिती आणि नागपूरमध्ये पण आता 2 आम्ही पाणी योजना पाणी पुरवठा योजना दिला होता. ते 2 काम 3 पाणी पुरवठा आम्ही कम्प्लीट केलेला आहे. एकूण आम्हाला अभिमान वाटते की 4 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये 10,000 एकर आम्ही शेती पाणी शेतकरी लोकांना आम्ही दिलेलं आहे. आणि या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये 2-3 स्कीमा करून 100 एकर 70 एकर असं खडकलांमध्ये असू दे, चिखलवाडमध्ये असू दे, रामपूरमध्ये असू दे, पट्टणकुळीमध्ये असू दे, प्रत्येक गावामध्ये आम्ही शेतकरी लोकांना आम्ही दूधगंगा आणि वेदगंगा च्या नदीमुळं जनाला पाणी पुरवठा करून दिला. त्यांच्यावर एक नया परिषद त्यांनी काय खर्च केलं नाही, काय थोडंफार दिला असतं ते खुदाईला खुदाई जोडायला शेतकरी लोकांना थोडंफार दिलेलं असतं. खरं सगळं सरकारकडनं कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, MB पाटील, जयचंद्र सगळं मंत्री लोक आम्हाला
ह्या कामासाठी 10,000 एकर आम्ही पाणीसाठी मंजूर करून आहे. ते 2-3 दिवसात मी ते सगळ्या कुठल्या कुठल्या गावामध्ये आम्ही पाणी पुरवठा केलेलं ते तुमच्या समोर महानकारी न्यूज साठी चिखलवाडहून पद्मराज चौगुले.